सुरू झाला. पाहता पाहता त्याचा वापर शेतकऱ्यांनी करायला सुरुवात केली. इतका वापर जास्त झाला, जास्त वापर झाल्यामुळं काय झालं, त्याचे दुष्परिणाम नुकसान त्याचे आज आपल्याला पाहायला मिळते. एवढं जमिनीचा कस कमी झाला, पोट ढासळलं, त्याच्यानंतर जमिनी कडक झाल्या, जमिनीमधले मित्र किडे संपले. पाहता पाहता इतकं नुकसान तर झालंच आहे, यांच्यापेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे. काय झालेलं आहे तर शेतकऱ्यांचा खर्च या रासायनिक औषध खतामुळे वाढलेला आहे आणि उत्पन्न कमी. हे फार मोठं नुकसान झालेलं आहे. कुठल्या कास्तकऱ्याला जाऊन विचार कसं काय चालू आहे शेतीचं, तो एकच म्हणणार आहे शेती करायला परवडत नाही, खर्च वाढलेला आहे, उत्पन्न कमी. मी याच्यावरती पर्याय नाही का, खर्च कमी झाला पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे, याच्यावर पर्याय नाही का? एकच पर्याय आणि तो पर्याय म्हणजे 2000 साली आपल्या कंपनीनं सुरुवात केली. 2000 साली जी सुरुवात झाली त्याला म्हणतात बायोटेक्नॉलॉजी. एक नवीन तंत्रज्ञान कंपनीनं समोर आणलंय ज्याला जैविक तंत्रज्ञान म्हणतात, जैव तंत्रज्ञान म्हणतात. आणि 2000 साली नेटसर कंपनीनं त्या तंत्रज्ञानाचा वापर करता करता असे काही प्रॉडक्ट तयार केलेले आहे की जे जर समजा कास्तकऱ्यांना जर वापरले तर या ठिकाणी शेतकऱ्याचं उत्पादन हे वाढते, खर्च कमी होते, सोबत सोबत जमीन सुपीक होते. मग आता कुठलं जैविक औषध काढलेले आहे, याच्यातलं सगळ्यात पहिलं जे औषध आहे त्याचं नाव आहे स्टिंग लीच. सर्व प्रकारच्या पिकांना जाते, मेथीच्या झाडापासून तर आंब्याच्या झाडापर्यंत आणि कारल्याच्या वेलापासून तर कोवळ्याच्या वेलापर्यंत कुठल्याही पिकाला तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर अगदी बियाण्यांपासून वापर करू शकतो. बीज प्रक्रियेसाठी जर वापर केला तर साधारणतः त्या ठिकाणी 60-65% बियाणं निघत होती, 90-95% बियाणं निघत. बरोबर आहे. त्याच्यानंतर आम्ही नाही फवारण्या करायचे, फवारणी जर केली तर पांढऱ्या मुळ्याच्या संख्या वाढतात, फुटून जास्तीत जास्त फुटून तर जाते. त्याच्यानंतर फुटव्यांच्या संख्येमध्ये वाढ होते. आता जितके जास्त फुटवे तितके फुलं, निसर्गाचा नियम आहे. पण शेतकऱ्या सगळ्यात जास्त फुलगळतीवर होते. फुलगळ जर झाली तर नुकसान व्हायला सुरुवात होते, याच्याकडे आपण लक्षच देत नाही. या ठिकाणी स्टिंगलीज काय करते की फुलगळती थांबवते, कच्चा माल लागला त्याची गळती थांबवते. अशा प्रकारे जर समजा आपण स्टिंगलीजचा जर वापर केला तर साधारणतः काय होतं की पक्क्या मालावरती वापर केल्यानंतर पक्का माल चांगला होतो, आकार वाढते, वजन वाढते, शाईनी चांगली. अशा प्रकारे जर समजा स्टिंगलीजच्या काही पिकांवरती अनुभव 3-4 फवारण्या जर केल्या तर शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये किमान 30-40% वाढ करते. दुसरं खर्च कमी करायचं काम करते, औषधं वापरायची गरज पडत नाही कास्तकऱ्यांना. दुसरं काय आहे मिक्सरचं औषध आणि पाण्याला एकजीव करणे, मार्केट मधलं मिक्सर वापरायची गरज नाही. स्प्रेडरचं म्हणजे जे औषध वापरलेली आहे ती पूर्ण झाडांमध्ये समाविष्ट करणे, म्हणजे मार्केटमधलं स्प्रेडर वापरायची गरज नाही. एकच औषध 3-3 औषधाचं काम करते, स्टिकरचं मिक्सरचं स्प्रेडर मार्केटमधून आणायची गरज. कास्तकऱ्यांचा खर्च वाचतो. आणखी याचे काय फायदे, याचा सगळ्यात महत्वाचा फायदा पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे, जेणेकरून पिकांमध्ये स्ट्रेंथ चांगली तयार होईल. दुसरं आणखी काय तर अतिनील किरणांपासून पिकांचं संरक्षण करते. सूर्या किरणामधले अतिनील किरण जे असतात ज्याला अल्ट्राव्हायलेट रेज म्हणतात, त्याच्यापासून पिकाचं लय नुकसान होते. त्या किरणांपासून पिकाचं संरक्षण करायचं काम करते. त्याच्यानंतर अजून सर्वात महत्वाचं म्हणजे की आपल्या शेतामध्ये गांडूळ राहिलेली नाही. आज गांडूळांची हत्या आपण केलेली आहे. गांडूळ काय करत होते, मल्चिंग करायचं काम करत होते, जमिनीला भुसभुशीत करायचं काम करत होते. या ठिकाणी बायोनाइट्रोजन जमिनीमध्ये केल्यानंतर जमिनीला भुसभुशीत करायचं काम. बरोबर आहे. असे हे दोन प्रोडक्ट आहे, हे जर पुन्हा कास्तकऱ्यांना वापरले ते शेतकऱ्याचं उत्पादन गॅरंटेड वाढते. मग याचा वापर किती करायचा, 15 लिटरचा पंप असतो कास्तकऱ्याकडे, 15 लिटरच्या पंपामध्ये स्टिंगलीज टाकायचा फक्त 15 ली, याचा वापर 1 लिटरला 1 मिली आणि बायोनाइट्रोजन त्याच्यापेक्षा कमी वापरावं लागते, 3 लिटर पाणीमध्ये 1 मिली एवढा वापर कमी. वापर कमी असतो तर शेतकऱ्याला स्टिंगलीज हे 15 लिटरचा 15 मिली घ्यायचं आणि हे बायोनाइट्रोजन 15 लिटर पाणी म्हणजे फक्त 5 मिली टाकायचं. याच्या फवारणी पिकांवरती करायच्या कुठल्याही पिकाचे खर्च किती येतो कास्तकऱ्याला, खर्च पाहावा लागेल ना. आता साधारणतः हे एका पंपाचा खर्च काढून देतो, स्टिंगलीज लागते फक्त 15 मिली, 15 लिटरला 15 मिली, तर 15 मिलीचा खर्च कास्तकऱ्याला येतो 18-20 साधारणतः. आणि बायोनाइट्रोजनचा खर्च साधारणतः 8-10 एका पंपाचा, 20 रुपयासाठी 10 रुपयासाठी एका पंपाला जर 30 रुपये साधारणतः कास्तकऱ्याने खर्च केले, आपण या ठिकाणी त्याला गॅरंटी देतो की 30-40% उत्पादन वाढणार, म्हणजे वाढणार. बरोबर आहे.
आणि खर्च सुद्धा या ठिकाणी 25-50% पर्यंत कमी होईल. म्हणजे शेतकऱ्यांच्या गळतीचे प्रॉडक्ट आहे. बरोबर आहे. तिसरं प्रॉडक्ट आहे आपल्याकडे शेत. शेत म्हणजे काय? सॉइल हेल्थ इन्हान्समेंट टेक्नॉलॉजी हे याचं नाव आहे. SHET म्हणजे सॉइल हेल्थ इन्हान्समेंट टेक्नॉलॉजी. जमिनीचं आरोग्य सुधारवणारी टेक्नॉलॉजी कंपनीनं वापरलेली आणि त्याच्यातून एक प्रॉडक्ट तयार झालेला आहे. जीवाणूने असं प्रॉडक्ट आहे हे जर आपण पिकांवरती वापरलं तर पिकांचा सर्वांगीण विकास होतो. पिकं लवकर वाढायला सुरुवात होतो. हा सगळ्यात महत्वाचा फायदा. दुसरी गोष्ट पिकांना वाढण्यासाठी अनेक घटक लागतात. जसं सल्फर, मॅग्नेशियम, जस्त हे सगळे जे घटक लागतात ते याच्यामधून पिकांना मिळतात. त्याच्यामुळे पिकांची वाढ जलद गतीनं होते. त्याच्यानंतर आपण पुढचं प्रॉडक्ट आहे रॅपो. पिकांवरती जे व्हायरस येते, पिकांवरती जे बुरशी येते, त्या बुरशी व्हायरस पासून पिकांचं 100% संरक्षण करण्यासाठी आपल्याकडे रॅपो आहे. याच्या किंमत जर 2 फवारणी जर केल्या लिक्विड बायो फर्टिलायझर याला म्हणतात जैविक खत. याच्यामध्ये सुद्धा जीवाणू आहे आणि ह्या कोण पद्धतीनं वापरता येतात पिकाच्या पुढाशी म्हणजे ड्रिंचिंग पद्धतीनं आणि पिकांच्या वरती फवारणी सुद्धा करता येते. हे जर एनपीके आपण जर वापरतो तर रासायनिक खताच्या खर्चामध्ये शेतकऱ्याचं 50% बचत करण्याचं काम हे एनपीके चांगल्या पद्धतीने. आणि शेवटचं प्रॉडक्ट आहे आपली इंटॅक. पिकांवरती जे कीड येते, नसं शोषण करणारी कीड, मग मावा, पांढरी म्हशी किंवा मग फळकिडा किंवा मग गोंगाटी जी येते, त्याच्यासाठी आपल्याकडे हे इंटॅक नावाचं औषध. पण याचा वापर ही कीड याच्या अगोदर करावा लागतो. कीड आल्यानंतर, अळी आल्यानंतर याचा वापर करून टाकता. हे काय करते, हे सगळी अंडी खतम करून टाकते. कृपा करून टाकलेली सगळी अंडी खतम करून टाकते. अंडीच नाही राहिले तर त्याच्यातून लार्वा बाहेर निघणार नाही. लार्वा नसतं तर अळी तयार होणार. अशा प्रकारे आपण सगळ्या किडींचं या ठिकाणी नियोजन करू शकतो. बरोबर आहे. तर असे 6 प्रॉडक्ट आहेत. हे जर समजा कास्तकऱ्यांनी 6 प्रॉडक्ट जर वापरले, 100% जैविक आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्याला कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही. जमीन तर सुपीक होईलच, पण तो शेतकऱ्याचं उत्पादन 30-40% वाढते आणि खर्च मात्र हा जवळपास 25-50% पर्यंत कमी. बरोबर.